विश्वासघात करून राजे होतात आणि हनुमान चालीसा म्हणणाऱ्याला जेलमध्ये टाकतात. मुख्यमंत्री पदाचा खुर्शीसाठी जो माणूस स्वतःचा इतिहास, स्वतःचा परिवाराचा गौरव आणि धर्म विकू शकतो, गहाण ठेवू शकतो, असा दुर्दैव आज महाराष्ट्राचा नसीबी आहे. हनुमान जयंती, रामनवमी हे क्षण येतात. अनेक वर्ष आपण या निमित्ताने एकत्रित होत असतो, पण यावेळी अति अवस्था आहे की हनुमान चालीसा ते भोंगे लावणाऱ्याला भोंगेही काढून घेऊन जातात आणि त्या लावणाऱ्यालाही जेलमध्ये टाकतात. म्हणून आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने जाहीर रित्या हनुमान चालीसा म्हणण्याची वेळ आली आहे. त्यांना माहित नाहीये हनुमान कोणाचा खरा भक्त होता. या सत्तांध लोकांना माहित नाहीये की सत्तेसाठी हिंदू धर्माला गिरवी ठेवण्याचा प्रयत्न केला ना तर त्यांच्या सरकारचं पण राम बोलो भाई राम केल्याशिवाय महाराष्ट्राची जनता राहणार नाही. हनुमानजी आम्ही दर्शन घेतले आणि बजरंग बली ती बजरंग बलीला प्रार्थना केली. हनुमान म्हटलं की लंकाधन लोकांच्या लक्षात येते, रावण की लंका चला दी, आग लगा दी. आज मला काही लोक प्रश्न विचारतात तुम्ही काय करणार आहात. मी म्हणलं मी तेच करणार जे हनुमानाने केलं. हनुमान राम भक्त होता, हा किरीट रामाचा भक्त आहे आणि रामाचा भक्त हनुमानाचा पण भक्त आहे. मुगडे ठेवू आणि जेलला घाबरत नाही, पण तुझी रात्रीची झोप तर आज आम्ही उडवून दाखवली आहे. किती घोटाळे सामान्य गरिबांना लुटण्याचं पाप करतात. माफियागिरीची काय हद आहे? इतके हप्ते, इतके पैसे घेतात, लुटतात की ते मोजण्यासाठी 100 मशीन ठेवावी लागते. नोट मोजण्याची मशीन आणि म्हणून आज हनुमानाला प्रार्थना करण्यासाठी मी इथे आलो आहे की आता बस झाला आहे. आता या घोटाळेबाजांचे घोटाळे जाळण्याची सुरुवात झाली आहे. पुढच्या हनुमान जयंतीच्या दिवशी हे रावण राज संपले. आपण त्याला सगळे मिळून हम हनुमान जीचे प्रार्थना करे. हे वीर अधिमान तुम्हें ताकत दे, शक्ति दे कि ये जो आज हनुमान चालीस बोलने वाले को जेल में डालने वाले, मुख्यमंत्री पद की कुर्सी के लिए जो अपना ईमान बेचते, अपना परिवार का इतिहास गिरवी रख देते, जो अपने धर्म से बेईमानी करते, जो घोटालेबाज घोटालों की सरकार के जो माफिया सरदार है, हनुमान जी आप हमें शक्ति दो. आपने उस समय के राक्षस के रावण की लंका जलाई थी, हम इस घोटालेबाजों को खोला घोटालों का दान करना चाहते हैं, आप हमें शक्ति दो. यही प्रार्थना बोलो. जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम. बोल 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 बजरंग बली की जय. बोल 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 बजरंग बली की जय. बोल बजरंग बली की जय. बली की जय. अरे बोल बजरंग बली की जय. अरे बोल बजरंग बली की जय. अरे बोल बजरंग बली की जय. जय श्री राम, जय श्री राम. अरे कम से कम
युवराज मोरे साहेब अनिल निर्मले जी अंतकाल रघुवर पुर जाई का जन्म हरि भक्त कहाई और देवता चिंतन करई हनुमत से सर्व सुख करई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बल दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हारे देते राम दुआरे तुम रखवारे हो तन अरे हमें राम भक्तानी अयोध्या भव्य राम मंदिर बांधण्याची सुरुवात केली 2 वर्षात त्या तिथे शेकडो वर्ष बाबरी बाबरी बाबरची मस्जिद होती ती मस्जिद गेली आणि भव्य राम मंदिर ओ स्वतःला राजे म्हणवणारे अरे त्या बाबरी मस्जिदला उतरून ती फेकून दिली तर तुम किस खेत की मुली हो हनुमानाचे ते भक्त आहोत हनुमानजी बजरंग बलीची प्रार्थना केली की दादा हनुमान त्या काळात रामाचा वेळेला रावण होता रावण म्हणजे राक्षसांचा राजा राक्षसांचा नेता ते रावण राज राक्षसांचा राज पुन्हा आज महाराष्ट्रात आलं आहे आणि त्याचा रावण रामाचा सेनापती म्हणून हनुमानाने ती भ्रष्टाचाराची राक्षसाची पापाची लंकाचं दहन केलं तर हा हनुमान भक्त ह्या जो आत्ताचा जो राक्षसी राज्य आहे त्या घोटाळेबाजांचा घोटाळांचा दहन करण्याचं किरीट तुम्ही प्रतिज्ञा घेत आहे किरीट भाई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं किरीट भाई संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं किरीट भाई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं किरीट भाई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं मैं सब सुख धरे तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरना रावण तेज समारोह आपे लोक हाक दे कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे आसे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा संकट दे हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान झुलावे सब पर राम तपस्वी राजा दिन के काज सकल तुम साजा सुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नव निधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन जय 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 शिवाजी जय 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 शिवाजी
भारत माता की, भारत माता की, वंदे मातरम, वंदे मातरम। वीरती चातुर राम काज करिबे को आतुर, प्रभु चरित सुनिबे को रसिया। आलेले आहेत, मी त्यांना मनापासून रज निज मन मुकुर सुधारी, बरनौ रघुवर बिमल जसु जोदायक फलचारी, बुद्धिहीन तनु जानी के सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि संकट हरन मंगल मूर्ति रूप, राम लखन सीता सहित विनंती करणार, त्यांनी दोन शब्द शुभेच्छा या ठिकाणी द्यावेत। गुरुदेव की नाही जो सतबार पाठ कर कोई। पण यावेळी आमचा महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, हिंदू हृदय सम्राटांचे वंशज म्हणणाऱ्यांनी खुर्शीसाठी धर्म गहाण ठेवला, हनुमान चालीसाचा पठन करणाऱ्याला जेलमध्ये टाकलं, म्हणूनच जाहीररित्या हनुमान चालीसाचं पठन करण्याची आम्हाला वेळ आलेली आहे। नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वाखाली भव्य राम मंदिराचा निर्माण होत आहे आणि त्यांच्या प्रेरणेने पुन्हा महाराष्ट्रात हे जे रावण राक्षसी राज्य सध्या चाललं आहे, माफिया राज ज्याला म्हणतो, त्या माफिया राजचा जे घोटाळेबाज घोटाळे आहेत त्यांचं दहन करण्याची शक्ती मी आज हनुमानजीकडे मागितले। नक्कीच, तुम्ही म्हणताय की तुम्ही हनुमानांचे भक्त आहात आणि भ्रष्टाचाराची लंका तुम्ही जाणणार आहात, ही लंका नेमकी आहे? ही लंका उद्धव ठाकरे माफिया मुख्यमंत्रीच्या सरदरबारात माफियात बसले आहेत, एका वाटोवाट एक से बढकर एक राक्षस बसले आहेत, आणि त्या राक्षसांचा जो हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांवर प्रतिबंध घालतात त्यांना माहीत नाही आहे। शेवटी ज्यावेळी हे राक्षस राज्याचं दहन होणार ना, त्यावेळी राम बोलोबाई रामच बोलावं लागणार। संजय राऊतांनी पुन्हा पत्रकार परिषद नाशिकमध्ये घेतली, त्यामध्ये तुमच्यावर पुन्हा एकदा शौचालय। संजय राऊत बोलणाऱ्याला दमडीची किंमत आहे का? 100 कोटी आकडा आणला कुठून? मी आज जोरदार चेतावणी देणारं पत्र
मीरा भाईंदर महापालिकेला लिहिले आहे 100 कोटी चा हिशोब द्या। संजय राऊतांना काही आकडा आकडा तो भरली मटका झाल्यानंतर हे आकडे 7500 कोटीचा आकडे 426 कोटी 200 एक नौटंकी चालली आहे का? त्याने काय वाटतं मोठे आकडे म्हटलाय 100 कोटी आकडे दाखवा। म्हणून असा प्रकार तर नौटंकी बात आणि ते दरवेळी स्टंट का करतात? कारण की काल उद्धव ठाकरेचा परिवार आता 19.85 कोटी मनी लॉन्ड्रिंग ट्रान्झॅक्शन मी बाहेर काढलं म्हणून हो सकाळी सामनामध्ये लिहिलंय 3.90 कोटी आणि एक तासानंतर राऊत महाते 100 कोटी म्हणजे अरे अशा प्रकारचे आहे ना तुम्ही पोलिसांचा माफिया उपयोग करून 2-4 दिवस जरा करू शकणार नंतर कळते 11.5 कोटी संपत्ती जप्त झाली ना उद्धव ठाकरेचा मंत्री आणि नेत्यांनी 22 लोकांवर कारवाई झालेली आहे। सर आपण पत्र लिहिलं असा उल्लेख केला पण काय लिहिलं आहे पत्रामध्ये? त्यात फक्त लिहिलंय की संजय राऊत मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दमडीची हिंमत नाहीये। हे कोणत्या सालची घटना आहे? मेधा तोमय्या मेधा ओक तिथं महाराष्ट्रांची मुलगी आहे ना, मग एका प्राध्यापिका ज्याने झोपडपट्टीवर PhD केलं तिला अशा प्रकारचं बदनाम करण्याचं हे फक्त उद्धव ठाकरेची उद्धट सरकारच करू शकते। एक कागद आहे एक कागद 100 कोटीचा घोटाळा मेधा ओक सोमय्याने केला लाज वाटली पाहिजे। एक कागद नाही, घटना कोणत्या वर्षाची? 2001 ची। गेल्या 10-15 वर्षात एक कागद नाही, नोटीस नाही आणि छापून दिला 100 कोटीचा घोटाळा जेलमध्ये पाठवणार। ओ माफिया राज असेल 2-4 दिवस करून घ्या नंतर इज्जत कशी जाते कळतं ना। सर आपण आपल्या भाषेमध्ये बाबरीचा उल्लेख केलेला आहे आणि कोणा ते राजा असं संबोधलं आणि तुम्ही बाबरी जशी उखडून टाकली अशी तुमचं सरकार देखील आम्ही काढून टाकू शकलो नेमकं काय म्हणायचं आहे आपल्याला? हे तुम्हालाही कळतं हो बाबरी मस्जिद 400-500 वर्ष होती, राम शेकडो वर्ष होती, ती उद्ध्वस्त झाली ना कार सेवकांनी केली ना आणि आज भव्य रामाचं मंदिर मूर्त स्वरूप घेत आहेत। तशाच पद्धतीने खुर्शीसाठी धर्म आणि इमान गहाण ठेवणाऱ्यांचे आणि तिथे हनुमानांची प्रेरणा घेऊन आम्ही घोटाळेबाजांचे घोटाळेचं दहन करणार। ज्या प्रकारे मनसे सुद्धा हनुमान जयंती साजरी करते, राज ठाकरे स्वतः करत आहेत, संजय राऊत टीका करत आहेत की ओवेसी आणि हिंदूंचे ओवेसी हे महाराष्ट्रात दंगल घडवणार आहेत। संजय राऊतांच्या सरकारचे त्यांचे नेत्यांच्या आकाचे घोटाळे बाहेर आले ना की ते घोटाळे लपवण्यासाठी अशी दगडी नौटंकी करतात सगळ्यांच्या लक्षात आलं। एक डझन आरोप मेधा सोमय्या नील सोमय्या किरीट सोमय्यावर केले, एक दमडीचा कागद नाही, डॉक्युमेंट नाही, कारवाई नाही, SIT FSIT कुठलं तरी एका ठिकाणी माफिया पोलीसचा उपयोग करून दखल करून घेतली FIR म्हणून घोटाळा सिद्ध होत नाही। ठीक आहे, थँक्यू सर।